सातारा मान खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक विशाल बागले यांच्या विरोधात खंडणी मागितल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. खारघर येथील एका जमिनीच्या व्यवहारात भागीदारी किंवा 10 कोटी रुपयांची मागणी गोरे यांनी केल्याचं तक्रारीत म्हटलं गेलंय. मात्र याबाबत आपली भूमिका मांडण्यासाठी गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केलाय. दाखल केल्यानंतर त्याची इन्क्वायरी होणं अपेक्षित आहे असं न करता पोलिसांच्या प्रेशरानं ती फिर्याद मागे घ्यायला भाग पाडले. त्यासाठी पोलिसांनी सागरला दमबाजी केली. तर तसं सागर माघारी घेत नाही म्हणल्यावर पोलिसांना फोन करून फिर्यादीला बंगल्यावर घेऊन यायला सांगा. बंगल्यावर गेल्यावर त्याला बंगल्यावर दमबाजी करणं, त्याला फिर्याद मागं घेऊन सांगणं, त्याला तुझ्या भावाकडे बघून घेऊन त्याच्याकडे बघून घेऊन अशा पद्धतीची भूमिका घेणं आणि ती फिर्याद मागं घ्यायला भाग पाडणं म्हणजे हे राज्य पोलिसांचं आहे का यांचं आहे किंवा कायद्याचं आहे का नाही हा प्रश्न निर्माण होण्यापर्यंतचा विषय आहे.